नमस्कार, मीडिया भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारे बुलेटिन। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। अमेरिका स्थित डिजिटल मीडिया कंपनी हबपोस्टची भारतातील डिजिटल प्रकाशन संस्था हबपोस्ट इंडियाने 24 नोव्हेंबर पासून आपलं काम बंद केलं आहे। गेली 6 वर्ष हबपोस्ट डिजिटल प्रकाशनाचं काम करत होती। केंद्र सरकारने देशातील डिजिटल मीडिया कंपन्यांमध्ये परदेशी आर्थिक मदतीवर निर्बंध आणल्याने त्याचा थेट परिणाम हबपोस्ट इंडियावर झाला आहे। त्यातूनच कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे। इस्रायलमधील एलात शहरात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या स्मरणार्थ विशेष स्मारक उभारलं जाणार आहे। मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत। या हल्ल्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मारक बांधण्यात येणार असून स्मारकावर हल्ल्यात मरण पावलेल्या 6 यहुदींची नावं असणार आहेत। यहुदींसाठी काम करणाऱ्या सितार ऑर्गनायझेशनने स्मारकासाठी पुढाकार घेतला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा लघुपट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने योद्धा ॲट द रेट ऑफ 18 ही अनोखी लघुपट स्पर्धा आयोजित केली आहे। या स्पर्धेत अधिकाधिक कलाकार तंत्रज्ञांनी सहभाग घ्यावा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे। टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने भारतातील 8 टेलिकॉम कंपन्यांवर संयुक्तपणे 35 कोटींचा दंड ठोठावला आहे। या कंपन्यात सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL, एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन IDI, MTNL, व्हिडिओकॉन, टाटा टेलिसर्व्हिसेस, क्वार्टर टेलिसर्व्हिसेस यांचा समावेश आहे। सायबर क्रिमिनल्सला डिजिटल पेमेंट युजर्सला फेक SMS पाठवण्याची परवानगी दिल्याचा आरोप या कंपन्यांवर आहे। कोविड संसर्गामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत वाढवले आहेत। भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात येणारी आंतरराष्ट्रीय सेवा अद्यापही पूर्ववत होत नसल्याची माहिती DCCA देण्यात आली आहे। या दरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत उड्डाणे मात्र सुरू राहणार आहेत। TRP घोटाळ्यातील मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देण्यासाठी तसंच सदर प्रकरणात CBI चौकशीची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने रिपब्लिक TVला परवानगी दिली व लागलीच केंद्रीय तपास यंत्रणेला म्हणणं मांडण्यासाठी नोटीसही बजावली आहे। महाराष्ट्र सरकारचे वकील ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी आज न्यायालयात स्पष्ट नाराजी व्यक्त केली व अर्णब गोस्वामीचं प्रत्येक प्रकरण फास्ट ट्रॅकवर कसं काय चालवलं जाऊ शकतं अशी सुनावणी दरम्यान विचारणा केली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरातील अत्रे रंगमंदिर आणि सावित्रीबाई फुले हे दोन्ही नाट्यगृह खेळांसाठी सज्ज केली असून नाट्य निर्मात्यांच्या मागणीनुसार दरामध्ये 75% सवलतही देऊ केली आहे। मात्र कोविड प्रतिबंधक उपायांसाठीचे राज्य शासनाचे जारी केलेले निर्देश पाळणं गरजेचं असल्याची माहिती आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे। सावित्रीबाई फुले आणि आचार्य अत्रे हे दोन रंगमंदिर बंद ठेवण्यात आले होते। आता शासनाने 50% आसन क्षमतेने नाट्यग्रह सुरू करण्याची मान्यता दिलेली आहे। निर्माता संघाने एक विनंती केली होती की नाट्य व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या संस्था आणि नाट्य मराठी नाट्य विकास याच्यासाठी जी महापालिकेची दर आहे त्याच्यामध्ये सवलत देण्याची त्यांनी मागणी केली होती। यामध्ये 75% सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा 31 मार्चपर्यंत हा निर्णय लागू राहील। या दरम्यान जे नाट्यसंस्था इथे नाटक आयोजित करतील त्यांना शासनाचे जे नियम आहेत सोशल डिस्टन्सिंग असेल सॅनिटायझिंग असेल ते सर्व पालन करावं लागेल। याच्यासाठी आपले आता दोन्ही नाट्यगृह हे आम्ही सज्ज ठेवलेले आहेत। तर ह्या होत्या सभोवतालच्या घडामोडी। मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका। सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला। नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम।